सन्माननीय अतिथि आदरणीय श्री अनिल जी गरज साहेबांची उपस्थिति त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। खरतर एक चांगली स्पर्धा, तब्बल 38 संघ 4 रात्रींमध्ये या ठिकाणी खेळतील आणि 38 संघांच्या या स्पर्धेमध्ये आज उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी असणाऱ्या मान्यवरांचा हा सन्मानाचा सोहळा। सन्माननीय आदरणीय श्री विनोजी गरज साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही एक शानदार स्पर्धा, अगदीच आगामी निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्यामध्ये असणारी आचारसंहिता आणि आचारसंहितेमध्ये सुरुवाती अगदी शांत पद्धतीने आपण या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय प्रवीणजी गरज साहेबांची उपस्थिती आणि प्रवीणजी गरज साहेबांच्या उपस्थितीचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। तदनंतर मंचकर उपस्थित आमच्या नवघर गावाचे सन्माननीय आदरणीय श्री गणेशजी भोईर यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। त्यांचा देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आणि या चषकाचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। आपुलकीची शाल सौंदर्याचं प्रतीक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे गोड आठवण भेट। तदनंतर मंचकर आपण बघतोय सन्माननीय आदरणीय श्री बाबूरावजी पाटील यांचं देखील शुभ आगमन आहे आणि या त्यांच्या उपस्थितीत देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो आहे। तदनंतर मंचकर उपस्थित सन्माननीय आदरणीय श्री नयनजी पाटील यांची देखील उपस्थिती आहे आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जातो आहे। सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय आदरणीय श्री देविदाजी गरज साहेबांची देखील उपस्थिती आणि त्यांच्या देखील उपस्थितीचा एक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून देखील सातत्याने डोंगरी गावासाठी त्यांचं योगदान राहिलं। तदनंतर आपण बघतोय मंचकावर आदरणीय श्री महेंद्रजी गरज साहेबांची उपस्थिती, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। तदनंतर आपण बघतोय या चार रात्रींसाठी तयार केली जाणारी खेळपट्टी, आज पागोटा असू द्या, डोंगरी असू द्या, पांजे असू द्या, शेवेगाव असू द्या किंवा मग जसखार असू द्या, प्रत्येक गावामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये लागणारी जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी आणि खेळपट्टीला योग्य तो न्याय देण्याचं काम आमच्या शेवे गावाचे महेश म्हात्रे उर्फ शेट्टी या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनच आज या स्पर्धेला बनवलेली अतिशय उत्कृष्ट खेळपट्टी जी आहे ती महेश म्हात्रे यांनी साकारली आहे आणि त्यांच्या या कार्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। तदनंतर मंचकर उपस्थित आमच्या डोंगरी गावाचे ज्येष्ठ समालोचक भारतजी कडू यांच्या उपस्थित सन्मान देखील या ठिकाणी केला जातो आहे। हे खूप वर्ष डोंगरी गावाच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला, आज देखील आपल्याला या रजनीमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल। तर चलूया इथे आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आम्ही पुनश्च शब्द सुनावणी करत आहोत। सन्माननीय आदरणीय श्री धर्मेंद्रजी गरज यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं। या सोहळ्याप्रती आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजामध्ये रोवत निष्ठा स्वाभिमानानं आजही शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेची मशाल ज्यांच्या हातामध्ये आहे आणि येणाऱ्या अगदी समाजाला वेगवेगळ्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी धडपडणारे आपल्या 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय श्री मनोहर शेठ भोईर साहेबांना आम्ही विनंती करू की मनोगत नव्हे आपण खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात।
वंदनीय बालासाहेब ठाकरे चषक या ठिकाणी 2024 चा चषक संपन्न होता है आणि या चषकाचे खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भरवलेले आहेत ते विनायक कैलासवासी विनायक बाबूराव घरत कैलासवासी प्रद्दाव प्रल्हाद बाबूराव घरत यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजची ही स्पर्धा ही या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेट पट्टूना क्रिकेट रसिकांना क्रिकेट प्रेक्षकांना मी आवाहन करतो की मैदानात क्रिकेट खेळत असताना आपण सर्वांनी क्रिकेटचं महत्त्व मनामध्ये ठेवून क्रिकेट खेळावा कारण क्रिकेट खेळत असताना आपण कुठल्याही प्रकारचं मानसिक तणाव किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या समोर कुठल्याही प्रकारचा वादविवाद पंचांच्या सोबत कुठलाही वादविवाद न करता आपण चांगले क्रिकेट खेळा. क्रिकेट हा फक्त आपल्या खेळाचं टेक्निक असतो ते दाखवण्याचं काम या ठिकाणी आपण करत राहू. खऱ्या अर्थाने अनेक वर्ष मी क्रिकेट खेळलेलो आहे आणि क्रिकेट खेळत असताना जी मैदानात खेळण्याची मजा असते ते आपण आपल्या निजी जीवनामध्ये आपल्याला कधीच तसा आनंद मिळत नसतो आणि आजचे तरुण तेच आनंद या मैदानात घेत आहेत आणि हा आनंद घेत असताना प्रत्येक खेळाडूला हा मैदानातला क्षण हा आपल्याला महत्त्वाचा असतो आणि प्रेक्षकांपर्यंत कॉमेंटेटर असतील अँकर असतील यांच्या माध्यमातून क्रिकेट मैदानातला जो खेळाचा इतिवृत्त हा प्रेक्षकांपर्यंत देण्याचं काम अँकर मंडळी कॉमेंटेटर करत असतात त्यांचंही खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतो. मी काय जास्त बोलणार नाही पण या ठिकाणी सर्व या शृंखलामध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रिकेट संघांना आणि क्रिकेट संघातील सर्व फलंदाजांना गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना आणि विकेटकीपरना यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण चांगलं खेळ खेळा आणि ह्या बाळासाहेब ठाकरे चषकाचं मानकरी व्हा एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. धन्यवाद साहेब. आपण थोडक्यात या ठिकाणी खेळाडूंना आणि संघांना सन्मान्य आयोजकांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छा निश्चितपणे या ठिकाणी स्वीकार करतील आणि आपण दिलेलं मार्गदर्शन या ठिकाणी प्रत्येक खेळाडू अंमलात आणेल आणि ही स्पर्धा यशस्वी कशी पार पडेल यासाठी सगळेजण या ठिकाणी सहकार्य करतील. पुनश्च या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार. चले या इथे या स्पर्धेतला पहिला सामना सुरू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये इथे आपण समालोचनाला सुरुवात करूया. आता आपण मान्यवरांच्या स्वागत कक्षाच्या दिशेतून कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊया. आवाज ऐकूया आमच्या उरटचा उरणमधला आपल्या जसखार गावचा मराठीचा आवाज मराठीची वाणी ऐकूया आपण क्रिकेटची कहाणी हितेश म्हात्रे सरांच्या आवाजातून. धन्यवाद सर. कपाळी केशरी गंध मला शिवरायांचा छंद मुखाने एकच नाम घोष जगदंब जगदंब या महाराष्ट्राच्या अथांग महासागरापुढे नतमस्तक होऊन मी घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा मी इथेच मात्र अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. कैलासवासी विनायक बाबूराव गरज स्मृती आणि कैलासवासी प्रल्हाद बाबूराव गरज स्मृती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब चषक 2024 चा देवित्यमान सोहळा चालू मॅच आपण पाहू शकाल. सह्याद्री सेवा आणि बैलपाडा 11 बैलपाडा यांच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. जवळपास पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय. दोन षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. दरम्यान पाहुणे देखील आपली रजा घेत आहेत. त्यांचा वेळ देखील अमूल्य आहे किमती आहे त्यामुळे आपला वेळ आपण खर्च केलात आणि या स्पर्धेमध्ये अगदी रंजकता आणि मजा आणली त्यामुळे आपलं देखील अगदी मनपूर्वक अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे.
दोन षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि या दोन षटकामध्ये अगदी पिवनच्या दोन षटकामध्ये नऊ धावा फक्त जमवण्यामध्ये यशाला दोन महत्त्वाचे खेळाडू देखील अगदी सेवा संघ गमावून बसला. दरम्यान पॉवर प्लेचे दोन षटक संपल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तुम्हाला जाणवणार आहे. पाच खेळाडू तुम्हाला डीप मध्ये लावण्याची परवानगी असेल. अंतरवर्तुळामध्ये सहा क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला सजवावे लागतील. गोलंदाजामध्ये देखील बदल होतोय. या ठिकाणी गोलंदाजीसाठी विनय म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहू शकाल. निशिगत गुड्डू आणि संदेशी जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकाल. निशिगत गुड्डू म्हटलं तर वादळा आणि हे वादळ आपण नावागावामध्ये पाहिलं होतं. अगदी 200+ धावा तशा बाटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच मैदानामध्ये ज्यांना आपल्या स्वप्नातील पहिली बाईक साकारली होती असा बुम बुम निशिगत गुड्डू आपण स्ट्राईकवर पाहू शकाल. दरम्यान पाहुणे मंडळी नक्कीच या सामन्यातून आपला निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडला आणि तदनंतर या सामन्याला आपण सुरुवात केलेली आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात या ठिकाणी जोरदार प्रहार केला डीप मिड विकेट सीमारेखेच्या अगदी बाहेर पंचांचा इशारा. दॅट्स अ माइट हिट षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या मात्र अक्षरशः उडवली आहे कारण की दोन षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. अगदी धावा आकुंचन पावल्या होत्या परंतु जसं स्ट्राईक वरती निशिकेत गुड्डू आला ना तसं मात्र बूम आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ब्लास्ट केला. सहा धावांचा उंच माझा टोला. गोलंदाजीसाठी विनय म्हात्रे एक वेगवान गोलंदाज आहे. यावेळेला कमालीचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी आज चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कारण की चेंडू हाताने अडवू शकत नाही. अशा वेळेला चेंडू नक्कीच पायाने अडवला. दरम्यान अगदी फंबल वरती फंबल तू मेमेम पाहायला मिळाली आणि जवळपास चार धावा पळून काढण्यामध्ये यश आला कारण की या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु थ्रो थोडासा खराब आला आणि दरम्यानच्या काळामध्ये चार धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. त्यामुळे चार धावा आणखी मिळणाऱ्या सेवा संघाला धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे ती 19 घरामध्ये. पहिल्या दोन षटकामध्ये अगदी धावांसाठी झुजणारा संघ जसा स्ट्राईक वरती निशिगत गुड्डू आला तसा मात्र या दोन चेंडूवरती धावांचा पाऊस पडला. यावेळेला हलक्या हाताने चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न थोडीशी अपील जरूर झाली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव राखण्यामध्ये गोलंदाजाला देखील यश आला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना यावेळेला पाहायला मिळतोय विनय म्हात्रे. यावेळेला अपरकटचा फटका आहे. ओ जबरदस्त फटका. चांगलं इफेक्ट गेलं होतं क्षेत्ररक्षकांना कारण की त्याला माहित होतं हा झेल मिळू शकत नाही आहे त्यामुळे चेंडू आतमध्ये लोटण्याचा त्यांना प्रयत्न केला परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा एक जबरदस्त उंच माझा टोला पाहिला. कारण की आपण पाहिलं निशिकेत गड्डू म्हटलं ना त्याच्या बनगडामध्ये खूप ताकद आहे. अप्परकटचा एक जबरदस्त फटका आपण या ठिकाणी पाहिलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 6 उडाली आहे. अगदी क्वार्टर सेंचुरीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. दरम्यान सन्माननीय धर्मेंद्र गरज साहेबांना आपण विनंती करूया की आपण या प्रमुख व्यासपीठावर येऊन आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवायची. 25 झाले धावा. नक्कीच या षटकामध्ये 16 आल्यात धावा आतापर्यंत. यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू स्टिअर केलाय. पहा जिथपर्यंत क्षेत्ररक्षक डीप मधून येईल ना तिथपर्यंत एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. कारण की नक्कीच चांगल्या खेळाडूची तीच निशाणी असते. चांगल्या चेंडूचा आपण सन्मान करा. वेळावाकड्या चेंडूचा आपण समाचार करा. आणि या ठिकाणी दरम्यान राकेश पाटील भुकटपुरा गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांना आपण विनंती करूया की आपण या प्रमुख व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल.
या वेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू बल्ल्याला पाहायला मिळाला, अगदी डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. 3 षटकाचा अगदी वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये विनय मात्रे थोडासा मागडा ठरला, तब्बल 17 धावा त्यानं या षटकामध्ये बहाल केल्यात. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 90 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 17 धावा आल्यामुळे घडलं काय तर टोटल धावसंख्येमध्ये वाढ 26 धावा या ठिकाणी सेवा संघ जमवताना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळामध्ये गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे. रणजित ठाकूर गोलंदाजीसाठी येतोय. बेलपाडाचा मलिंगा एक वेगळीशी शैली असलेला हा गोलंदाजा, जास्तीत जास्त यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न हा रणजितचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल गुड्डू आहे, अगदी आक्रमक खेळाडू ज्याची आक्रमकता आपण जावल्याच्या मैदानामध्ये पाहिली. जावल्याच्या मैदानामध्ये देखील 181 धावा ज्यानं ठोकल्या होत्या, मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्यानं आपल्या नावावरती गेला होता असा खेळाडू. या वेळेला आलंग द कार्पेट चेंबूरला गदगुल्या करत हा चेंडू मात्र स्टेट लॉंगॉनला दाखल झाला. जिथपर्यंत चेंडू फील्ड करेल ना तिथपर्यंत वाऱ्याचा वेग चित्त्याची चपलाई. दरम्यान आपण पाहिलं तर रणजित आताच बेलपाडा प्रीमियर लीग अगदी 2 दिवसापूर्वी संपन्न झाली, ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्यानं पटकवला तो रणजित ठाकूर या वेळेला गोलंदाजी करतोय. या वेळेला शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू या ठिकाणी मोठा मासा गळाला लागलाय बहुतेक, कारण की थोडस मिस टाइम झालं. चेंडू खूप काळ हवेमध्ये होता आणि डीप मिड विकेट मध्ये एक देखणा झेल, आणि या देखण्या झेलानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी खेळ समाप्त केला आणि खेळी समाप्त झाल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे निशिकेत गुड्डू बॅक टू द पेव्हिलियन. तिसरा मोठा धक्का इथं मात्र सेवा संघाला बसतो आहे, कारण की हा धक्का नाही आहे, एक मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला. सनीत यानं सुंदरसा झेल, कारण की सनीत एक वेगवान गोलंदाज म्हणून खूप मोठी ओळख आहे, एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे, आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील सनीत या बेलपाडा गावामध्ये याची खूप मोठी ओळख आहे, आणि त्यानं तो झेल कन्वर्ट केलाय. कारण की तो झेल निशिकेत गुड्डूचा होता आणि त्यामुळे त्याची जागा भरण्यासाठी युनिट नंबर 5 वरती अक्षय मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. 5 ओव्हरची मॅच आहे, 2 षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवता आल्या नाही आहेत, परंतु तिसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवली आहे आणि चौथ्या षटकामध्ये देखील तशीच धावसंख्या जमवताना निशिकेतला मात्र बाद व्हावं लागत आहे. नक्कीच एक मोठी सफलता रणजित ठाकूरनं या ठिकाणी बेलपाडा गावाला मिळवून दिली आहे, बेलपाडा संघाला मिळवून दिली आहे असं तर नक्कीच म्हणावं लागणार आहे. पुढच्या मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करतो अविरा स्पोर्ट बोरकर आणि सागर सम्राट भाऊरा. दरम्यान थोडा लॉट्स मध्ये बदल असेल. अविरा स्पोर्ट बोरकर आणि तुषार स्पोर्ट मुलेखंड विनंती करणारे या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करतोय की पुढची मॅच आपल्याला आपली होणार आहे अविरा स्पोर्ट बोरकर आणि सागर सम्राट भाऊरा सॉरी मुलेखंड संघ आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करण्याची विनंती करतोय. दरम्यान पंचांचा इशारा अगदी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रणजितने केला आणि त्यामुळे या टूर्नामेंट मधला पहिला वाईट आपण या गोलंदाजाकडून पाहिला. या वेळेला अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी गतिमान चेंडू होता, त्यामुळे फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश, कारण की चेंडूची लाईन आणि लेंथ नक्कीच भापता आली नाही या फलंदाजाला. या वेळेला आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला फास्ट अँड फ्युरियस, कारण की बेबी को बेस पसंद आहे परंतु हमारे रणजित को पेस पसंद आहे. एक कमालीचा विकवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या वेळेला अलंग द कार्पेट एक मोठा फटका होता,
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस करतोय पा आणि पंचांचा इशारा चार धावा चौकार। दरम्यान आपण विनंती करूया प्रेक्षकांना की जो समोर येणा जाण्याचा रस्ता आहे त्यावरती काही प्रेक्षकांनी बाईक का लावलेले आहेत, त्यांना आपण विनंती करूया की त्या बाईक्स आपण काढायच्या आहेत। मैदानामध्ये येणा जाण्याचा जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती ज्या प्रेक्षकांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बाईक लावल्यात, दरम्यान सन्माननीय प्रतीक गरज साहेबांना देखील आपण विनंती करूया की आपण देखील या प्रमुख व्यासपीठावरती यायचं आहे, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल। दरम्यान या चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ देखील झाली आहे, 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। दरम्यानच्या काळामध्ये गुणलेखक सरज पाटील आमच्याशी जोडले गेलेत आणि ते आम्हाला कळवतात जवळपास चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपला, 37 धावा। दरम्यान सन्माननीय प्रतीक गरज साहेबांना आपण विनंती करूया की आपण देखील या प्रमुख मंचावरती यायचं आहे। प्रतीक म्हटलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून देखील अगदी खूप सारं नाव ज्यांनी कमावलं होतं आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहिलं। आणि दरम्यान कल्पेश कडक कल्पेश गरज साहेबांचं देखील इथं शुभागमन झाला त्यांचं देखील, आणि डोंगरी गावातील आकाश तारेकर म्हणून देखील खूप मोठी ओळख आहे त्यांची। शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी सनीत आला आणि या ठिकाणी मिस टाइम पहा, कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडला जातोय, त्यामुळे आणखी एक फलंदाज फेल होतोय। दरम्यान उंच पुरा फलंदाज बहुतेक संदेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय आपल्या खेळीमध्ये, त्यांना एक चौकार जरूर फक्त एकेरी धाव पाहायला मिळाली आहे, मोठी धावसंख्या मात्र जमू शकला नाही आहे, त्यामुळे पहिल्या चेंडूवरती सनीतला यश मिळालंय। कारण की सनीत म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा हा खेळाडू म्हणून देखील या बेलकडा गावामध्ये ज्यानं आपली ओळख निर्माण केली आणि पहिल्या चेंडूवरती त्यात मात्र संदेश सारख्या मातबर खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवला, त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मयूर घरत मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। मयूर देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या शेवे गावामध्ये ज्याची ओळख आहे, डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, डावखुऱ्या हाताने एक चांगली गोलंदाजी देखील आम्ही खूप साऱ्या मैदानामध्ये पाहिले या खेळाडूची, परंतु यावेळेला त्याला फलंदाजी करायची आहे। कारण की स्लॉग ओव्हर शेवटचं हणामारीचं षटक या ठिकाणी आपण एन्जॉय करतो आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील, कारण की तुमची गाठ या ठिकाणी बेलपाडा संघाशी पडली आहे। बेलकाडा संघ म्हटलं तर या उरण विभागातील अगदी मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आताच्या गाडीला बेलपाडा गाव म्हटलं तर उलवेन नोड मध्ये समाविष्ट झाला। यावेळेला फटका या ठिकाणी चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अजूनही चांगला पाहायला मिळाला, त्यामुळे डीप मिड विकेट मध्ये घेतला जातो एक सुंदरसा झेल आणि संपला जातोय याही फलंदाजाचा खेळ। आता मात्र नाही बसत या धावसंख्येला मेळ, काय चालला हा खेळ, कारण की नक्कीच चार षटकामध्ये तब्बल 37 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। सलग दोन चेंडूवरती दोन विकेट संपादन करताना सनीतला पाहू शकाल, म्हणजे नक्कीच हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल, या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक का या ठिकाणी संपादन केली जाईल का हा प्रश्न जरूर असेल, परंतु नवीन फलंदाज अमित मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी भरदार देहयष्टी आहे, कारण की आपण पाहू शकाल क्रिकेटच्या नियमामध्ये जो बदल झाला होता त्या बदलामुळे किती मोठा फटका मारला, स्ट्राईक जरी रोटेट झाली तरी परंतु नवीन आलेला फलंदाजाला स्ट्राईक मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या नियमाचा फटका नक्कीच आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटला खूप सारा बसताना पाहायला मिळतोय। दरम्यान मुलेखंड संघाचा कर्णधार बहुतेक अक्षय आमच्याशी जोडला गेला, त्याचं देखील आम्ही कौतुक करतोय, त्यांना विनंती आहे आपण या प्रमुख व्यासपीठावरती अविरा स्पोर्ट बोरकड संघाला देखील आपण विनंती करूया, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, लगेचच आपला टॉस केला जाईल। यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटका, क्षेत्ररक्षक चूक करतोय परंतु बॅकअप त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यामुळे घडलंय का या ठिकाणी सेवा संघाला मिळणारे दोन धावा आणि या दोन धावाने धावसंख्येमध्ये वाढ। दरम्यान व्यासपीठावरती प्रतीकजी गरज साहेबांचा आपण छोटासा सन्मान करतोय, मी विनंती करणार आहे की प्रतीक गरज
आमचे लाडके आयोजक परेश गरत यांना आपण विनंती करूया की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक आहे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण चिरंतर मनामध्ये राहावी यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहे. आणखी एक चांगला चौकार पाहायला मिळाला दरम्यानच्या काळामध्ये. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच त्या क्षेत्ररक्षकानं केली होती परंतु चेंडू पकडू शकला नाही त्यामुळे चेंडू सीमारेखेच्या बाहेर फरार झाला. धावा या ठिकाणी मिळतील तब्बल 4 धावसंख्येमध्ये आणखी वाढ 43 धावा. धाव फलकावर पाहायला मिळतोय नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी मात्र चांगली फलंदाजी करतो. या वेळेला भिक्षा उड अपील अंपायर आणि अंपायरचं पंचांचं बोट मात्र आभाळा केलं गेलंय म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 36वा नियम पंचांनी लागू केला आणि आमच्या दिशेने इशारा केला की फलंदाज आहे आउट. त्यामुळे LBW च्या नियमाच्या द्वारे नक्कीच हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 1876 मध्ये हा नियम अस्तित्वात आला होता. पूर्वीच्या काळी विकेटवरती येणारे चेंडू मात्र पायाने लोटून दिले जायचे आणि त्यामुळे या नियमाची चाचपणी करण्यात आली आणि नक्कीच अगदी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान 1876 मध्ये जी मॅच झाली होती ना त्या मॅच मध्ये अगदी हा नियम अस्तित्वात आला होता. दरम्यान नवीन फलंदाज या ठिकाणी शुभम मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडूचा म्हणजे जवळपास शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. भावी एखादा मोठा फटका मारून शेवट गोड होईल की डॉट घडून सनीत आपल्या संघासाठी शेवट गोड करेल हा प्रश्न असेल. या प्रश्नाचं उत्तर हा चेंडू. दरम्यान या ठिकाणी पंचांचा पंज आमच्यापर्यंत येतोय. पंचांचा पंज म्हणजे 22 अगदी आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 23वा नियम 22 किंवा लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येणं आणि या नियमाद्वारे एक धाव या ठिकाणी मिळते आणि पंचांचा इशारा एंड ऑफ द इनिंग पहिलं पर्व या ठिकाणी संपतंय आणि या पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 44 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला रोहित शर्माचा जर्सी क्रमांक म्हणजे नंबर 45 तुम्हाला काढावा लागणार आहे. बेलपाडा टीम अगदी खूप मोठी स्पर्धा दुधिया रोशनीने नाहून निघालेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतो आणि हा क्रिकेटचा कुंभमेळा. दरम्यान पुन्हा एकदा आपण विनंती करूया अविरा स्पोर्ट बोरकार संघाचा संघनायक कारण की मुलेखंड संघाचा संघनायक तुषार स्पोर्ट मुलेखंड संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेला त्यामुळे अविरा स्पोर्ट बोरकर संघाच्या संघनायकाला आपण पुन्हा एकदा विनंती करतोय. पहा की आपण लगेचच टॉस करतोय त्यामुळे नक्कीच आपल्या कर्णधाराला व्यासपीठावरती पाठवायचं आहे. 45 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. दरम्यान पूर्वार्ध या ठिकाणी संपला त्यामुळे उत्तरार्धाकडे आपण वळतोय आणि उत्तरार्धाकडे वळण्यापूर्वी आपण जाऊया अगदी नवीन आवाजाकडे. त्यामुळे डोंगरी गावातील अगदी गोड समालोचक करुणेश गरत यांना आपण विनंती करूया की आपल्या गोड समालोचनाने आपण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करायचा. धन्यवाद हितेशजी म्हात्रे सर. अतिशय चांगलं असं समालोचन आपल्याला या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं. माझ्यासमवेत जोडलेत समालोचक हितेशजी म्हात्रे सर जसकार आणि अतिश पाटील सर पागोटे यांची उपस्थिती पाहायला मिळते. तर दरम्यान तर नक्कीच बोरकार संघाला एक शेवटचा पुकार असणार आहे. जर आपण पहिले षटक संपण्याच्या आधी नाणेफेकी करण्यासाठी मैदानात इथं समालोचन कक्षामध्ये जर आलात नाहीत तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल नक्कीच.
अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडेसे निर्बंध या स्पर्धेला असणार आहेत. तर नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन बोरकर संघाचा कर्णधार सुद्धा इथं उपस्थित झालाय. तर नक्कीच नाणेफेकी होईल तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि अविरा स्पोर्ट्स बोरकर या दोन संघांमध्ये. दरम्यान पुढच्या मॅचकडे आपण वळतोय. एका बाजूला तुषार स्पोर्ट मुलेखंड आणि दुसऱ्या बाजूला अविरा स्पोर्ट बोरकर संघ. मी आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की या दोन संघामध्ये टॉस करायचा आहे. खूप मोठी स्पर्धा, अगदी सुप्रीमो माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024 आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे तुषार स्पोर्ट मुलेखंड आणि अविरा स्पोर्ट बोरकर यांच्या दरम्यान. आपण टॉस करतोय. नक्कीच पाच षटकांची मॅच असेल. जो जास्त धावा काढणार आहे त्यांना नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. याची देखील दोन घ्यायची आहे. दरम्यान नाणेफिकीचा कौल या ठिकाणी उडवला जातो आहे. नाणेफिकीचा कौल लागतो आहे तो तुषार स्पोर्ट मुलेखंड संघाच्या बाजूनं. आपण असं एक प्रश्न असेल, आपण टॉस जिंकलाय काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ नक्कीच. बोरकर आणि तुमच्या मध्ये कधी मॅच झाली आहे काय? एक वेळा झालेलं आहे. आम्हाला ते हरवले आहेत, आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आता तुमच्याकडे आपण गोलंदाजी करणार आणि त्यामुळे किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? त्यांना 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही दोन्ही संघाला देतोय आणि पुन्हा एकदा वळतोय कमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद हितेजी म्हात्रे सर. त्याचप्रमाणे मैदानामध्ये समीर म्हात्रे आणि महेंद्र घरत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा यायचं आहे समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. तर नक्कीच सेकंड इनिंगला इथं सुरुवात होत आहे. पंचांचा इथं ग्रीन सिग्नल थोड्याच वेळात येणार आणि सेकंड इनिंगला सुरुवात होणार. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते बेलपाडा संघाच्या माध्यमातून. रोहन आणि रणजित दोन्ही आक्रमक असे फलंदाज 45 धावसंख्येचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन फलंदाजीसाठी आलेले आहेत. 5 षटकांचा सामना असणार आहे. तर समोर गोलंदाज सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू, पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र फलंदाजाला नेटचा समजला नाही आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली अशी सुरुवात आपल्याला नवीन सेवा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी गोलंदाज योगेश. आताचा चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला चांगल्या क्षेत्रक्षापैकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच्यावर मात्र एक रन्स मात्र पळून काढली गेली. धावसंख्येचा इथे श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचती मात्र बिनबाद एकच्या घरामध्ये. नक्कीच शिव सह्याद्री सेवा आणि बेलपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अतिशय चांगले असे संघ उरण तालुक्यातील सर्व संघ आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होईल तो मात्र योगेश. पुढचा चेंडू, आताचा चेंडू सुरेखाचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. हा अवांतर चेंडू आणि एका धावसंख्येने धावसंख्या भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र दोनच्या घरामध्ये. इथं नक्कीच फलंदाजच्या हातातून बॅट मात्र निसटली गेली. या सामन्यासाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय प्रफुल्ल ठाकूर, अविडा केगाव, त्याचप्रमाणे सुरेश म्हात्रे मुलेखंड आणि दयानंद घरत रांजणपाडा हे तीन पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू,
हा चेंडू सुरेखा चेंडू कमी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी आता पाहायला मिळते मैदानामध्ये. ती मात्र योगेश याच्या माध्यमातून नक्कीच जो अनुभव आपल्या पाठीचा आहे तो पूर्णपणे पणाला या मैदानामध्ये लावताना पाहायला मिळतोय. नवीन सेवा संघ आणि डोंगरीचं मैदान एक चांगलं असं नातं या संघाचं सुद्धा या मैदानाबरोबर आहे, त्यामुळे चांगला खेळ होणार आहे आता मात्र शंका नसणार आहे. आताचा चेंडू सुरेखाचा चेंडू, आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू विकेट करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट यांचं समीकरण नीटस जुळलं नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक, कौतुक करायला हवं गोलंदाज योगेशच. नवीन सेवा संघ सुद्धा सांगतोय मैदानामध्ये नक्कीच जरी 45 धावसंख्या थोड्या लो स्कोरिंग धावसंख्या असली तरी आम्ही मात्र लढत देऊ. आणि बेलपाडा संघाचा विचार केला तर रणजित आणि रोहन दोन्ही आक्रमकचे फलंदाज आणि नुकताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झालेला रणजित तो स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. आताचा चेंडू, आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र गॅप सिलेक्शन मध्ये, चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला, कणकणीत असा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. ती मात्र 6 या धावसंख्येवर. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील 6 धावसंख्या. तर नक्कीच अतिशय चांगली अशी श्रृंखला आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासोची विनायक बाबूराव घरत आणि कैलासोची प्रल्हाद बाबूराव घरत यांच्या स्मृती आयोजित बाळासाहेब ठाकरे चषक 2024 सातारा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू हलक्या त्याने चेंडू मात्र खेळून काढला गेला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि एक धावसंख्या आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र बिनबाद 7 घरामध्ये चांगली सावध सुरुवात पाहायला मिळते. तर नक्कीच कल्पेश खरंच सुद्धा थोडेसं कामानिमित्त बाहेर जाताना पाहायला मिळतात, रजा घेत आहेत स्पर्धेमधून. पुन्हा या नक्कीच अतिशय चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 दिवसीय शृंखला, 38 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय, नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात हे 1 रन्स पाहायला मिळतोय. आणि एका धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय. मात्र 8 या धावसंख्येवर बिनबाद 8, 45 धावसंख्येचं आव्हान डोळ्यासमोर असताना आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कंजूशी गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक जर चौकार त्या षटकामध्ये आला नसता तर नक्कीच एक लाजवाब गोलंदाजी झाली असती. पूर्णपणे कमबॅक सेवा संघाच्या माध्यमातून सुद्धा झालं असतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर गोष्टींना कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलं जात नाही. जोपर्यंत शेवटच्या चेंडू मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल आणि कोण हरेल याचं चित्र मात्र समोर येऊ शकत नाही. आताचा चेंडू सूर्यकाचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू, चेंडू मात्र गॅप सिलेक्शन मध्ये, चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय. तो मात्र 12 या धावसंख्येवर आता मात्र धावसंख्येला पूर्णपणे आकार येताना पाहायला मिळतोय. कारण की 12 धावसंख्या धावपळकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे फायदा दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये खेळ घेताना पाहायला मिळतात. कारण की आधीच्या षटकामध्ये रणजितच्या बॅटमधून सुद्धा आपण चौकार पाहायला मिळाला आणि आता मात्र रोहन याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळतोय.
आता चेंडू सूर्यकासा चेंडू चेंडू मात्र हलक्या त्याने पॉइंट मध्ये ढकलून काढला गेला आणि त्याच्यावर एक रन्स पडून काढली गेली आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 13 धावसंख्या बिनबाद 13 चांगली अशी सुरुवात सावध सुरुवात पाहायला मिळते ती मात्र बेलपाडा संघाच्या माध्यमातून आता चेंडू सूर्य कसा चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला फलंदाजाला चेंडू नीटचा समजला नाही आणि निर्धाव चेंडू चांगला असं कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाज मयूरच्या माध्यमातून एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा कित्येक मैदानावर आपण पाहिले आणि त्या प्रकारचीच गोलंदाजी आता ह्या डोंगरीच्या मैदानावर सुद्धा पाहायला मिळते पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार पुढचा चेंडू आताचा चेंडू पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला गेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कौतुक करायला हवं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचं स्वातंत्र्य मात्र वारंवार दिले जात नाही आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 13 या धावसंख्येवर नक्कीच नवीन सेवा संघाचा जर आपण विचार केलात तर नक्कीच मागच्याच हप्त्यामध्ये जी नावेगावामध्ये जी नाईट टुर्नामेंट झाली होती सरपंच चषक त्या सरपंच चषकाचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी आताचे चेंडू पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू नक्कीच कौतुक करायला हवं धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 13 या धावसंख्येवर सूर्यकाशी गोलंदाजी गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज 18 चेंडू 32 धावा असं वाटलं होतं पहिल्यांदा की 45 धावसंख्येचं आव्हान आहे थोडस मापक आव्हान आहे लो स्कोरिंग सामना आहे सहजरित्या सामना जिंकू शकेल की बेलपाडा संघ परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना कुठल्याही प्रकारचं महत्व नसतं आणि त्या प्रकारचं उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय चांगल्याचं कमबॅक 2 षटकांमध्ये फक्त 13 धावसंख्या बेलपाडा संघाचा प्लस पॉईंट आपण पाहिला तर नक्कीच कुठल्याही प्रकारची विकेट त्यांची अजूनपर्यंत गेली नाही हा प्लस पॉईंट बेलपाडा संघाकडे सुद्धा असणार आहे तर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय एक अनुभवी असा खेळाडू आणि तो अनुभव पूर्णपणे पणाला मैदानामध्ये लावताना पाहायला मिळतोय पहिला चेंडू आपल्या षटकातील आता चेंडू आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळावामध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात कुठल्याही प्रकारची चूक नाही फलंदाज बाद पहिला मोठा आदर बसतोय बेलपाडा संघाला रोहनच्या स्वरूपात जतीन होता तिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक त्याने केली नाही पहिला आदर बिग विकेट रोहन मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय तर नक्कीच न्हावे येथे जी टुर्नामेंट झाली होती मागच्याच हप्त्यामध्ये सरपंच चषक 2024 त्या चषकाचा मानकरी सुद्धा हा नवीन सेवा संघ झाला होता प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता आणि त्या स्पर्धेमध्ये जर विचार केलात तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिली बाईक निशिकेत उर्फ गुड्डू या खेळाडूला मिळाली होती त्याचं सुद्धा अभिनंदन असणार आहे नक्कीच पहिली बाईक त्यांनी पटकवली आणि त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होताना पाहायला मिळालं वैयक्तिक 202 रन्स त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि त्या टुर्नामेंटमध्ये 250 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं तोच निशिकेत गुड्डू आपल्याला आता विकेटच्या पाठीमागे पाहायला मिळतोय नक्कीच एक चांगला असा संघ उरण विभागातील नवीन सेवा संघ नक्कीच कित्येक मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराजयाचं पाणी या संघाने सुद्धा पाजले आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय नवीन फलंदाज मैदानामध्ये दयानंद येताना पाहायला मिळतोय हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज बेलपाडा संघाचा आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय कारण की आता समीकरण आहे 17 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप सिलेक्शन होतोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाही आहे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय समीकरण आता असेल 16 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज 16 चेंडू 28 धावा उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो चालू असलेला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय शिवसह्याद्री सेवा आणि बेलपाडा संघामध्ये
प्रथमतः फलंदाजी करताना 44 धावसंख्या उभारल्या होत्या नवीन सेवा संघाने, 45 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि आता तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. योगेश गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या चेंडूवर त्याचा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार पुढचा चेंडू. हा चेंडू आत्ता मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवर आपले फिंगर रोल केले गेले आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू नीटचा समजला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार योगेश पुढचा चेंडू. आताचा चेंडू पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कम बॅक केलं तर ते समीकरण पुन्हा एकदा बदलते. आता 14 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 28 धावा, धावसंख्या ही कंपल्सरी चेसिंग असणार आहे याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 14 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. हा चेंडू आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. कॅकिंग क्राउड रॉय परंतु क्षेत्रक्षक आहे, चांगले क्षेत्रक्षण आणि फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान, एका धावसंख्येने धावसंख्या धावपळ करून पाहायला मिळते ती मात्र 18 धावसंख्या. आता मात्र रणजित याला आक्रमक पवित्रा उचलावा लागणार आहे कारण की दुसऱ्या बाजूने धावसंख्या मात्र येताना दिसत नाही आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र बिकट पाहायला मिळतोय. चेंडू बाहेर राजकाळावेमध्ये जेल खाली. पुन्हा एकदा जतीन कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज होते बाद, अजून एक मोठा आदरा बसतोय तो मात्र बेलपाडा संघाला रणजितच्या स्वरूपात. तर नक्कीच आता समीकरण 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असणार आहेत. निर्णायक 12 चेंडू 27 धावा म्हणजे 13.50 सरासरीने ही धावसंख्या पूर्ण करावी लागणार आहे बेलपाडा संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय, आशिष जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज, मोठे फटके या फलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा आपण कित्येक वेळा पाहिलेत, परंतु आता ते फटके या मैदानावर येणं खूप गरजेचं असणार आहे जर सामना जिंकायचा असेल तर बेलपाडा संघाला. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज शुभम येताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर 10 संघ आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यातील पहिलाच सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय शिवसह्याद्री सेवा आणि बेलपाडा 11 बेलपाडा संघामध्ये. दुसरा सामना अविरा स्पोर्ट्स भोरखार आणि तुषार स्पोर्ट्स मुलेखण, त्यानंतर साईनाथ करंजा, अक्कादेवी मोठीजुई, त्यानंतर शिवशंभव पाले, अक्कादेवी पांडजे आणि त्याच्यानंतर जे पी फुंडे आणि आंबापाडा माहुल, असे 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या कोठ्यातील पहिले षटक घेऊन गोलंदाज शुभम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय मात्र 22 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 23 धावा. आता चेंडू सुरेखाचा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलाच कम बॅक गोलंदाज शुभमच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेखाचा चेंडू, अतिरिक्त उचली घेणार आहे नक्कीच. पंचांनी फर्स्ट वन केलंय, नक्कीच अतिरिक्त उचली घेतली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी. आधीचा चेंडू यॉर्क लाईनचा पाहायला मिळाला, आता मात्र अतिरिक्त उचली घेणारा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला आणि चांगल्याचं कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. आता समीकरण 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज.
9 चेंडू 23 धावा अजूनही सामना संपलेला नाही। एका दुसरा मोठा फटका मात्र सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बेलपाडा संघाला आणि एका दुसरा निर्धाव चेंडू मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करून देईल तो मात्र नवीन सेवा संघाला। आताचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळते। कौतुक करायला हवं गोलंदाजांचं कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे स्वातंत्र्य मात्र बेलपाडा संघाला दिलं गेलं नाही आहे। आता समीकरण पुन्हा एकदा बदलते 8 चेंडू आणि 23 धाव संख्येची गरज 23 धावा 8 चेंडू सलग तिसरा निर्धाव चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय। नक्कीच पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता असं वाटलं होतं की गोलंदाज थोडासा दबावामध्ये आहे परंतु गोलंदाजाने कुठल्याही प्रकारचा दबाव आपल्या खांद्यावर घेतला नाही आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मरकूर तयार पुढचा चेंडू आताचा चेंडू कार्पेटच्या सैन्य चेंडू खेळून काढला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक रन दुसऱ्या धावचा प्रयत्न फेकी थोडीशी लेझी झाली आणि त्याचं रूपांतर दोन धावसंख्येमध्ये पाहायला मिळतंय। नक्कीच आमचे गुरुवर्य भारत कडू सर हे मात्र या स्पर्धेमधून रजा घेताना पाहायला मिळतात। थोडेसं 2 दिवस त्यांचं बिझी शेड्यूल कामकाजामुळे असणार आहे। शेवटच्या 2 दिवसामध्ये ते सुद्धा आमच्यासोबत जोडणार आहेत तर नक्कीच धन्यवाद भारत कडू सर। पुन्हा एकदा गोलंदाजी मारकोर गोलंदाज तयार होईल शुभम पुढचा चेंडू हा चेंडू आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय। मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलला गेला। 2 धावसंख्या पळून काढला गेला आणि 2 धावसंख्याने संघ जाऊन पोहोचला तो मात्र आता 26 धावसंख्येवर 4 षटकांचा खेळ झालाय। शेवटचं षटक शिल्लक असणार आहे तर नक्कीच 12वा खेळाडूच मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करणार आहे हा सुद्धा या स्पर्धेचा नियम असणार आहे। तर नक्कीच सर्व संघांना विनंती असणार आहे की आपला 12वा खेळाडू सुद्धा स्क्वाडमध्ये असणं खूप गरजेचं असणार आहे। मैदानामध्ये पाणी नेणं खूप आवश्यक असणार आहे। कुठल्याही क्षणी पाण्याची गरज कुठल्याही खेळाडूला लागली तरी सामना थांबवला जाईल कारण की पाणी हेच जीवन असं म्हटलं जातं। आता मात्र निर्णायक 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असणार आहे। 6 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेसिंग आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला आशिष पाहायला मिळतोय। 6 चेंडू 19 धावा गोलंदाजी मात्र गोलंदाज जयेश पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू बऱ्याच कालावेमध्ये झेलखाली कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच्यावर मात्र 2 धावसंख्या पळून काढल्या गेल्या। 2 धावसंख्येने समीकरण पुन्हा एकदा बदलते 5 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची गरज 5 चेंडू 17 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहेत रन्स याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। नक्कीच समीकरण थोडस सोपं वाटलं होतं परंतु ते पूर्णपणे अवघड आता होताना पाहायला मिळतंय कारण की मैदानामध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच प्रफुल्ल ठाकूर यांचा इशारा येतोय अवांतर चेंडू आणि अवांतर धावसंख्येने समीकरण पुन्हा एकदा बदलते समीकरण 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज 5 चेंडू 16 धावा या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यात रंगत येणार यात मात्र शंका नाही। पुन्हा एकदा गोलंदाज तयार
हा चेंडू सुरेखाचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ टिकच्या बऱ्याचसा बाहेर, पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. गोलंदाज आता थोडा दबाव मध्ये असणार आहे, कारण की लाईन लेंथ थोडीशी बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. स्ट्रायकिंगला फलंदाज तितकाच एक अडीतर फलंदाज आहे. आता चेंडू, आता मात्र बिघड पाहायला मिळतोय. चेंडू बराच कळवेमध्ये, तिथे मात्र चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता समीकरण 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 11 धावा. सुरेख अशी फलंदाजी आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आता आधीच म्हणलं होतं एक हार्ड हिटर फलंदाज आहे, चांगली फलंदाजी या फलंदाजच्या माध्यमातून कित्येक मैदानावर आपण पाहिले आणि त्याच उदाहरण आता या मैदानावर होताना पाहायला मिळतंय. तर नक्कीच प्रेक्षकांमध्ये मुळखंड गावचे उत्कृष्ट समालोचक शंतनू चव्हाण यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण यायचं आणि समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या मधून खूप खूप स्वागत. आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. सुरेख अशी फलंदाजी, आधीच म्हणलं होतं आशिष एक घातक फलंदाज आणि ती घातक फलंदाजी आज या मैदानावर पाहायला मिळते. आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. आता समीकरण 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 7 धावा. आता मात्र बघा मैदानामध्ये 3 चेंडू 7 धावा, शेवटच्या षटकामध्ये 19 धावसंख्येची गरज होती. असं वाटलं होतं की सामना मात्र एकतर्फी होणार की काय, गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व करत होता. आणि नक्कीच आशिष यांनी जे 2 चौकार मारले त्या चौकाराने मात्र सामना पूर्णपणे आता बेलपाडा संघाच्या बाजूने सुद्धा झुकताना पाहायला मिळतोय. आता समीकरण 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 7 धावा, 3 चेंडू चालू असलेला सामना. सेवा विपक्ष बेलपाडा. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा प्लंब बोलवतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि जोपर्यंत पेकी येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहेत रन्स, याची दोन्ही संघाने पुन्हा एकदा नोंद घ्यायचे. 2 चेंडू 5 धावा. दोन्हीच्या दोन्ही चेंडू मात्र आशिष याने खेळणं खूप गरजेचं असणार आहे, कारण की त्याची फलंदाजी अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. सामना पूर्णपणे नवीन सेवा संघाच्या हातामध्ये असताना सुद्धा चांगली फलंदाजी करून मात्र सामन्याला मात्र आपल्या बाजूने वळवलं गेलंय. आता समीकरण 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय या स्पर्धेतील पहिलाच सामना. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. पुढचा चेंडू, आता चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जेतीने एक धाव पूर्ण. फेकी चांगली पाहायला मिळतोय आणि नक्कीच दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 4 धावा. चालू असलेला सामना मैदान मध्ये पाहायला मिळतोय. बेलपाडा विपक्ष नवीन सेवे. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. नक्कीच पहिलाच सामना अतिशय रंगतदार असा होताना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना प्रेक्षकांसाठी पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावसंख्या. नक्कीच 45 धावसंख्याच आव्हान मात्र डोळ्यासमोर घेऊन फलंदाजी करत असताना पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं पहिल्या काही षटकांमध्ये. त्याच्यानंतर आशिष फलंदाजीला आला, त्याने आक्रमक फलंदाजी केली, सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं. आणि आता मात्र निर्णायक क्षणाला मात्र सामना पाहायला मिळतोय, कारण की शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. हा चेंडू मात्र आता सांगून देणार आहे की कुठला संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. नवीन सेवा संघ आणि वेलपाडा संघ. रायकंडला फलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. नक्कीच कोणाला जर बीपीचा त्रास असेल तर नक्कीच आपण हा सामना बघू नका. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. दोन्ही बाजूंना दबाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रायकनला फलंदाज आशिष, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 1 चेंडू 4 धावा.
आता चेंडू बी गेट करणारचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र कार्पेटच्या दाने चांगले क्षेत्र रक्षण आणि इथं मात्र सामना मात्र जिंकतोय तो मात्र नवीन सेवा संघ आणि मात्र पराजय होतोय तो मात्र सामना बेलपाडा संघ। नक्कीच अभिनंदन असेल नवीन सेवा संघ आणि बेलपाडा संघ, आपण सुद्धा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा। तर नक्कीच इथं तुषार स्पोर्ट मुळेकण संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे,